नका घेऊ टेन्शन नका करू चिंता दूर जाय दुःख सारे रामाश्रया येता सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू कशासाठी पोटासाठी मोदकांच्या ताटासाठी कशासाठी पोटासाठी कोलंबीच्या ताटासाठी मोदकांच्या ताटासाठी कोलंबीच्या ताटासाठी दादा तिरकिडधा दादा तिरकिडधा दादा तिरकिडधा साई जुई पारी जात सासवंदी बोली मने जशी शहायात मले अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू कपिल हा मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करणारा एक इंजिनियर तरुण आजीच्या आग्रहाखातर कोकणातल्या आपल्या गावात म्हणजे सोनसरीला गेला. इथल्या नमुनेदार माणसांना भेटून तो चाटच पडला. ही पिशवी घ्या आणि आमचे 10,000 रुपये द्या. 10,000? वकील मयेकरांकडून त्याला त्याच्या दिवंगत काकांचं एक पत्र मिळालं. पण पहिल्याच दिवशी रिसॉर्टचा मालक कोण आहे? तुम्हाला अटक करण्यात येते. आता पाहूया पुढे. अहो सा इकडे अहो तुम्ही माझं ऐकून घ्या. जरा काहीतरी गोंधळ झाला इकडे. ऐका हे बघा सगळ्यांना गैरसमज आहे. हा अशातलं काही घडलेलं नाही. गोंधळाचा निकाल कोर्टात लावायचा. इकडे काही होत नाही. पण माझा असा इकडे अहो ऐका तरी. हॅलो वा 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 आता तुम्ही शोभताय आप्पा साहेबांचे पुतणे. आपण नेहमी म्हणायचे बशीतून चहा पिणं ही आपली संस्कृती. ते त्यांच्या पुतण्यांना करून दाखवलं. बोटीतून जग फिरलेला त्यांचा पुतण्या. कपिल कपिल साठे कपिल साठे. हा बस 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 बस. वा 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 पुतणे शोभताय. आज सावताच्या गावामध्ये येऊन बशीत न चहा पित. पण आप्पा साहेबासारखा आवाज नाही आला. आप्पा साहेब जेव्हा बशीत न चहा प्यायचे तेव्हा काय आवाज यायचा असा मस्त तसा आवाज नाही आला. अहो आप्पा साहेब म्हणजे मला प्रेमानं मायेनं जवळ घेऊन चहा पाजणारा माणूस. देव माणूस. आणि मी काय करतो तू त्यांच्या पुतण्याला अटक करायची या टेन्शननं मी दाढी सुद्धा केली नाही. हो 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 अहो शांत व्हा तुम्ही. जयेश सावंत. हा जयेश सावंत साहेब जरा शांत व्हा. असंच म्हणायचे आप्पा शांत हो शांत हो. मला शांत करायचे पण मी आज काय करतो तर त्यांच्या पुतण्याला मी अटक करतो. इट्स ओके. इट्स नॉट ओके कपिल साहेब. आज आज मी जो काही आहे ना तो आप्पा साहेबांमुळे. आप्पा साहेब जर माझ्या आयुष्यामध्ये आले नसते तर मी कोण झालो असतो माहिती.
कोण? मी कोण झालो असतो माहिती? खुनी, दरोडेखोर, डाकू, नाहीतर किमान एखादा बोरटा चोर तरी झालो असतो. आंबे चोरताना आप्पांनी मला बघितलं आणि हा तोच चोर पोलीस इन्स्पेक्टर झालाय. आणि त्या इन्स्पेक्टरवर काय वेळ आली तर आप्पांच्या पुतण्याला मला अटक कर. नाही नाही नाही, इट्स ओके, इट्स ओके, ठीक आहे. पण हे सगळं का? का? त्याचं कारण आहे दगडू काश्याबा परब. कोण? तुमची अपोजिट पार्टी. त्यांनी अशी कंप्लेंट केली की रामाश्रय रिसॉर्टची जागा तुम्ही बळकावली, म्हणजे साठ्यांनी बळकावली, आणि त्याच्यावर त्या जागेवर तुम्ही रिसॉर्ट बांधलंय. कसं शक्य आहे? इतकी वर्ष ते रिसॉर्ट तिथे उभं आहे, आज अचानक त्यांनी तक्रार केली? नाही नाही, तुम्ही हे कोर्टात बोलायचं सोडून इथं कशाला बोलताय? पण कपिल साहेब, मी त्यांना सोडणार नाही, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अहो अहो, त्यांच्यामुळं मला आप्पाच्या पुतण्याला अटक करावी लागली, मला प्रत्यक्ष देवाशी प्रार्थना करावी लागली. आप्पा मला माफ करा, मी याचं प्रायश्चित्त घेणार, म्हणजे घेणार. मी जाऊ मग? नाही, थांबा बोला, तुम्हाला काय आवडतं, खायला काय आवडतं? चिकन, मटन, मच्छी, बोला तुम्ही. हो साहेब, मी तुम्हाला खरं सांगू का, मला ना इथे नाही थांबायचं, इथनं जायचंय हो मला. आहो, मी शिफ्टवरती असतो, सुट्टीवर आलोय. मला पुढच्या आठवड्यात जायचंय हो, परत माझं कॉन्ट्रॅक्ट आहे तसं. हो मग जा ना. अहो, इथली मच्छीमार आहेत ना, ते बोटी घेऊन रात्रभर मच्छीमारी करतात, त्यांच्या बरोबर जा. पण गावाच्या बाहेर जाता येणार नाही, म्हणजे समुद्रातून खाडीत जा, खाडीतून नदीत जा, नदीतून हिरीत जा, पण गावाच्या बाहेर जाऊ नका. अहो, माझी नोकरी जाईल हो. काय करणार कपिल साहेब, कायदेसमोर काय करू शकतो आपण? आणि मी तरी गेलो तर मी आत्महत्या करेल. खरं सांगतो, मी आत्महत्या करेल. तुम्ही जर गेलात तर मला परत तुम्हाला पकडून इथं आणावं लागेल. अप्पा साहेबाच्या पुतण्याला मला पुन्हा एकदा अटक करावी लागेल. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही प्लीज. सिट डाऊन. थँक यू. हॅलो. काय कपिल भाई, रिसॉर्ट ना मालक बिलक, हातात फुल गुडगुडी घेऊन बसला असशील ना तू जेल मध्ये? काय आजच्या गावात तिकडे कसं काय पोहोचलास तू? पकडलं रे मला. का? मला नाही रे माहित, मला कळलं की मी तुला सांगेन. आमच्या रिसॉर्टच्या जमिनीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, कोणीतरी क्लेम केली ती जमीन त्यांची असं. अरे मग ती जमीन नक्की आहे कोणाची? मला माहित नाही, मला कळलं की मी तुला कळवेन. टॉक टू आजी, तिला हे सगळं माहिती असणार. नाही नाही नाही, आजीला यातली एकही गोष्ट कळता का मला? हा, मी तुला फोन करतो. अरे आई, तसं नाही. साहेब, नार्वेकर बोलतोय, आणलाय त्याला पकडून. येस सर. हो, मी उद्या येते कोर्टात, पण तुम्ही जरा बोलून घ्याल का? नाही, आपले पैसे साहेब असतीलच तिकडे आणि मलाही ओळखतात, पण तुम्ही जर बोलात तर थोडा जोर येईल ना. हां, ओके, थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू. बाबा सर म्हणालेत की ते स्वतः बोलतील आणि उद्यापर्यंत जामीन होईल. म्हणजे आत्ता काहीच होऊ शकत नाही? अगं नाही ग, त्यांना आजची रात्र तिथेच काढावी लागेल. अरे देवा, अहो अहो, तो माणूस पहिल्यांदाच आला इथे, इथली काही माहिती नाहीये बिचाऱ्याला, ना ओळख ना पाळत. पोलीस आले काय, त्याला उचलून घेऊन गेले काय, आता आजींना कळलं तर काय म्हणतील त्या? आपण काहीच केलं नाही. अगं पण आई, आपण खरंच काहीच करू शकत नाही. घरात दोन दोन वकील आहेत, पण उपयोग एकाचा नाही. अगं काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस,
वकील कोणाला सोडवत नसतो, कायदा सोडवत असतो. आणि उद्या सकाळी कोर्ट उघडेपर्यंत आपल्याला कायद्याची मदत मिळू शकत नाही. नाही, मला मिलीला काही कळत नाही, पण तुम्ही बापलेक आहात ना हुशार, करा ना काहीतरी. बराई, तू त्यांचा डबा तयार केलायस का? हो करते. तसेही ते पोलीस त्यांना काय खायला घालत असतील देव जाय. लवकर कर, मी डबा घेऊन जातो. बाबा मी येऊ? नाही नको, तू इथेच थांब. उद्या जामीन घ्यायचा ना, ते तयारीला लाग, जा. ओके. सावंत सर, काय करताय का तुम्ही? हे प्रायश्चित, चुकीची शिक्षा. अप्पा, कपिल साहेबांना सांगा की मला थांबवू नका, तुमची सेवा करू द्या. हो, तुमची सेवा म्हणजे अप्पांची सेवा, अप्पांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा. थांबा, मी घेतो गाव सोडून. इथेच आहे. आजी कुठे असते? गुरुची माऊली ती मुंबईला, तिची पण सेवा करेन. पण आता फोनवर आहे, तुम्ही प्लीज. हां आजी. हॅलो, पोचलास का रे? का थकवा लागला गेल्या गेल्या कोकणात? नाही अग, पोचलो, नीट पोचलोय. तिकडे काय कोणी गर्लफ्रेंड वगैरे भेटली काय रे? आजीला तर साफ विसरून गेलास तू. नाही नाही अग, असातलं काही नाही, प्रवासाचा जरा शीण आला ना, मग दमलो आणि मग झोपलो थोडा वेळ. अरे तिकडच्या हवेतच भरलाय आळस, त्याला तू तरी काय करणार? एसी नाही काही नाही, पण तरी सुद्धा किती गारवा असतो तिथे. त्या वास्तूत शांतता भरली आहे रे. हो वास्तू. तू कशी आहेस? अरे मला मेलेला काय धाड भरली? काळजी घ्या. हो तू पण घे, आणि मुख्य म्हणजे ते मयेकर जे सांगतील ना, ते सगळं नीट समजून घे. हो हो. आहेत का ते तिथे? नाही नाही, म्हणजे आहेत, पण ते बाहेर आहेत आणि मी आत आहे. अरे पण मग बाहेर जा आणि दे ना त्यांना फोन, सांग मला बोलायचं आहे. अगं नाही ना शक्य आता, म्हणजे अरे आता बाहेर जायला तुला काय कोकण रेल्वेचं रिझर्वेशन करायला लागतं का? अगे नाही ग, तशातलं. आजी मयेकरांशी बोलायचं ना तुला, आलेत, आहेत समोरच येतो. हा नमस्कार साठेजी, मी मयेकर वकील बोलतोय. मयेकर कुठे आहात? मी पोलीस स्टेशन मध्ये आलोय. पोलीस स्टेशन? नाही काही काळजी करायचं कारण नाहीये. पण कपिल तर म्हणाला तुम्ही बाहेरच्या खोलीत आहात. काय आहे की पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडलो आणि आलो पोलीस स्टेशन मध्ये. सावंत साहेबांनी भेटायला बोलवलं ना तुम्हाला. तो जयू आठवतो का? जयू आंबे चोरायचा बागेतले, तो आता पोलीस मध्ये आहे. त्याला कळलं गावामध्ये कपिल आलाय, त्याने पोलीस स्टेशन मध्ये भेटायला बोलवलं. तो आत मध्ये आहे आणि मी पोलीस स्टेशन मध्ये बाहेरच्या खोलीत आहे. बोलण्यासाठी तो आत गेलेला आहे. तो बाहेर आला की त्याला तुम्हाला फोन करायला सांगतो. हा काळजी करू नका. हा ठीक आहे, ठेवा. अहो मला बोलायचं होतं त्यांच्याशी. अहो आजीचं जरा वय झालं, खूप बोललं ना की तिला दम लागतो. नंतर बोला ना तुम्ही. हा वकील साहेब, तुम्ही इकडे कसं काय? आता काय करू, यांचा जेवणाचा डबा घेऊन आलो. उद्या सकाळी माझी मुलगी येईल गौरी, त्यांचा जामीन करेल. काय बघा, आप्पा आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत, आपली काळजी घेत आहेत ते. आणि मी काय केलंय तर आप्पाच्या पुतण्याला अटक. नाही सहन होत आता. अहो एवढं वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही, मी जातो ना. नाही कपिल साहेब तुम्ही इथे थांबा, उद्या सकाळचा नाश्त्याचा डबा आमच्या घरातनं.
अहो तेवढी तरी सेवा करू द्या आम्हाला, नका जाऊ. ओ मयेकर साहेब, तुम्ही निश्चिंत होऊन घरी जा. तुम्ही इथं शांतपणे जेवा, बाकड्यावर झोपा. वकील साहेब, ह्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांची काळजी घेण्याचं काम माझं. यांना काहीही त्रास होणार नाही ह्याची जिम्मेदारी माझी. पण उद्याचा नाश्ता सावंताच्या घरचा. सर, हे जामिनाचे पेपर्स मी सही केले. कपिल साहेब, तुम्ही पण या ना, सही करा. पेन कुठे करायची सही? हा इथं करा. थँक्यू सर. अहो आभार माझे कसले मानताय? आप्पाचे माना, त्यांच्या संस्काराचे माना, गौरी मॅडमचे माना, माझे कसले आभार? अहो असं कसं, तुम्ही इन्स्पेक्टर आहात, तुम्ही काहीतरी केलंतच की. आता फक्त एक पोलीस म्हणून टॅक्सी मागवू शकाल, मुंबईला जायचंय थेट. हा म्हणजे काय करू शकतो ना आपण? मला सांगा, त्या टॅक्सी मध्ये बसून मुंबईला जाणार कोण? कोण म्हणजे मी जाणार? कपिल साहेब तुम्हाला नाही जाता येणार. मॅडम तुम्ही यांना समजावून सांगा. सांगते मी, सांग. नक्की सांगाल नाही तर मी रडल वर का? नाही नाही नाही, मी समजावते. नक्की सांग. हो मी सांगते, मी सांगते. येतो आओ. पण मी सांगते, मी सांगते. हो आय एम सो सॉरी, पण तुम्ही नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकणार म्हणजे का? म्हणजे जामीन सशर्त आहे ना म्हणून. म्हणजे? म्हणजे जामीनामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुम्ही चौकीतून बाहेर जाऊ शकता पण गावातून नाही. का? का हो, अटच आहे ना जामीनाची. मम्मी बाहेर येऊन उपयोग काय? कसं अप्पा साठेंचा पुतण्या पोलीस चौकीत बसलाय हे गावासाठी अपमानकारक आहे ना, म्हणून तुम्ही बाहेर येणं महत्त्वाचं आहे. पण म्हणजे आता याच्यात काहीच होऊ शकणार नाही का? बघा ना, म्हणजे काहीतरी होईल ना. नाही सध्या तरी नाही. मग केव्हा? कोर्टाची तारीख पडेल तेव्हा, आणि तुमच्यावर केलेले सगळे आरोप हे बिनबुडाचे आहेत हे सिद्ध होईल तेव्हा. आणि हे सगळं केव्हा होणार? माहित नाही हो. चला. साहेब, नार्वेकर बोलतोय. सोडलाय त्याला आत्ताच जामिनावर. चला बसा ना. नाही नको. नको? घरी जायचं नाहीये का? मला भीती वाटते. कशाची? अहो टू व्हीलर वर बसायची भीती वाटते मला. असं सारखं वाटत राहतं की मी आता पडेन की काय. सो नको आता. उगाच आपलं काही. अहो मी खरंच सांगतोय, आय एम नॉट जोकिंग, आय एम व्हेरी सिरियस. ओके यू कॅन ट्रस्ट मी, म्हणजे मला सवय आहे. तुम्ही नाही पडणार, बाबांना घेऊन जाते मी. चला बसा. नाही नाही, प्रश्न तुमचा नाही आहे, प्रश्न माझा आहे. आणि स्पेशली इथे आल्यापासून माझ्याबरोबर जे काही हॉरिबल घडतंय त्यानंतर तर नकोच. ते लहानपणी आपण जुमानजी खेळायचो ना, सतत कोणीतरी अडकतं, तसं होतंय माझ्याबरोबर. नाही नको. पण तुम्ही घरी येत आहे ना का? ते ऍक्च्युली ना. नाही इट्स ओके, तुम्ही रिक्षाने येऊ शकता, मी निघते पुढे. या तुम्ही, मी येतो मागून. हे काय, तू एकटी झालीस? कपिल कुठे आहेत? हा डोक्यावरचं हेल्मेट काढा. ते काय म्हणाला? तू एकटी कशी आलीस? कपिल कुठे आहेत का? सावंत आणि कपिलला सोडलं नाही?
सोडलं त्यांना ना टू व्हीलर वर बसायची भीती वाटते. रिक्षाने येत आहेत. काय हे या गावाची त्यांना काही माहिती नाही. निदान तू रिक्षाच्या सोबत यायचंस. बाबा त्यांना काही माहीत नसलं तरी रिक्षा ते चालवणार आहेत का. उखाच आपलं. अरे इतका वेळ झाला अजून कसे आले नाहीत ते. माझंच चुकलं. मी तुला पाठवायलाच नको होतो. मी जर प्रॅक्टिस करत असो ना तर मी गेलो असतो सगळी कामं पटवून त्यांना सोबत घेऊन आलो असतो. बाबा कशाला इतकी काळजी करता हो. येतील ते. आले 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 आले. झालं समाधान. तुम्ही पण ना उगाच काळजी करता. मी सोबत असेल. मयकर वकील माझा ऐका. रामाश्रय रिसॉर्टच्या जमिनीचं नेमकं काय प्रकरण मग सगळी कागदपत्र बघायची. सगळी कागदपत्र अगदी सुरक्षित आहेत. फक्त आता कुठल्या कागदपत्रामध्ये नेमकं काय हे जरा तपासून तुम्ही आधी एक काम करा. आधी जेवून घ्या आणि मग आराम करा. नाही 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 आता आराम. आता आराम डायरेक्ट मुंबईला गेला. कागद इथे चेक करत राहिलो होतो. इथेच मात्र मालक कपिल सुनंदन साठे. मला माहिती होतं की कधी ना कधीतरी तू या कागदांपर्यंत येशील. अरे समर्थांनी म्हटलंच आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आता तू मोठा आहेस कारण तू मालक आहेस. काय हसतायत. मला हसण्यासाठी अख्खं फोटोशूट केलंय काकांनी. अरे असं काय करतोय एवढ्यात कंटाळलास. असं कंटाळून कसं चालेल. सोडून जाव असं वाटते ना सगळं पण नाही जाता येणार तुला. अरे एवढं सोपं असतं तर मी का थांबलो असतो. हां पण या सगळ्यात एक गंमत आहे ती तुला हळूहळू कळेल. मला माहिती आहे तू अभ्यासू आहेस मेहनती आहेस. जोवर उत्तर मिळत नाही तोवर अस्वस्थ असतोस. अरे माझ्यासारखाच आहेस. अधिक वेळ अस्वस्थ राहायचं नसेल तर या कागदपत्रांचा नीट अभ्यास कर. हां बाकी सगळं छान आहे. कागदपत्रांचा अभ्यास करता करता रिसॉर्ट चालो. तू सुद्धा एक अभ्यासच आहे. बरंच काही शिकायला मिळेल. हां बाकी सगळं छान आहे.